बैठायला चालू आहे तिथे महाराष्ट्रात. हो आता हे जे कुठे म्हणजे सरकार काही पूर्तता करण्यात कमी पडते का? तसं बघितलं सरकारचं पण पूर्तता करण्याचं कमीच पडले. गेल्या 1.5-2 वर्षापासून सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्हाला ते आम्ही आरक्षण घ्यायला तयार आहे. पण सुप्रीम कोर्ट एवढ्या वेळेस सांगून सुद्धा राज्य शासनाने ऐकलं नाही, केंद्र शासनाने ऐकलं नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की सुप्रीम कोर्टाने ऑर्डरच केली तुम्ही आता 2 आठवड्यात इलेक्शन घोषित करा राज्य निवडणूक आयोगाला. देशामध्ये OBC शिवाय जर निवडणुका होत असल्या तर खऱ्या अर्थाने केंद्रातले मंत्री असतील की केंद्रातले खासदार असतील, राज्यातले OBCचे मंत्री असतील की राज्यातले OBCचे आमदार असतील, महाराष्ट्रामध्ये जर OBC सोडून निवडणुका होत असल्या तर याच्या एवढं दुःख कुठलंच नाही. OBCचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री असतानासुद्धा, अनेक OBCचे आमदार असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या डोळे झाकपणा आणि कानात बोळे घातलेले आहेत. OBCवर ज्या प्रकारचा अन्याय होतोय ते त्यांच्या बिलकुल लक्षात येत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही OBCचे मंत्री आहोत, आम्ही OBCचे आमदार आहोत, आम्ही OBCचे खासदार आहोत असं म्हणण्याची लाज वाटली पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये OBC शिवाय जर निवडणुका झाल्या तर आम्ही OBCचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, केंद्रातले मंत्री असतील यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, ही आमची OBC विजयंती जनमोर्चाची मागणी आहे. नाही कायदा हातात घ्यायला काय, आम्हाला न्याय मिळत नसेल तर कायदा काय, कोणताही कायदा हातात घेऊ शकतो आम्ही. 1995 पूर्वी OBCला आरक्षण दिलं, त्याच्यानंतर 19 लाख लोक ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत OBCच्या आरक्षणाच्या जीवावर पुढारी झाली. आणि हे जर तुम्हाला संपवायचं असेल तर कोणताही कायदा हातात घेतला तरी चालेल, जेलमध्ये गेलो तरी चालेल, पण OBCला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.